नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा मंडळी, आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे, शेतकरी बांधवांसाठी ज्यांच्याकडे जनावरे वगैरे असतात. तर बघा मंडळी, हा रात्री टाकलेला चारा आहे, हा सकाळी व्हिडिओ शूट करतो आहे मी सकाळी उठल्यानंतर. तर बघा, असा जो चारा गुरं राखतात, तर ह्या चाऱ्याचं काय करायचं? हा चारा शेणामध्ये किंवा उकरंड्यावर टाकून द्यायचा का? तर नाही मित्रांनो, तसं अजिबात काय करायचं नाही आहे. अशा प्रकारच्या चाऱ्याचं मी एक चांगल्या प्रकारे तुम्हाला एक नियोजन सांगतो की हा चारा पुन्हा कसा वापरण्यात येईल, या चाऱ्यापासून कसा फायदा होईल किंवा हा चारा कसा उपयोगात आणता येईल. कारण काय होतं मित्रांनो, हा चारा आपण काय करतो, उकरंड्यावर टाकून देतो, नंतर त्याचं शेण होतं, खत होतं, परंतु ते काय परवडणाऱ्यासारखं नाही आहे. कारण आजकाल तुम्ही बघताय दुधाचे दर खूप खाली आले आहेत, चाऱ्याची महागाई वाढलेली आहे. तर बघा मित्रांनो, अशा चाऱ्याचं काय करायचं हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नक्की समजेल, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, असा जो चारा आहे तो चांगला चांगला घोळून, म्हणजे मोठा मोठा चारा एकत्र अशा एखाद्या फारीवरती किंवा कोरड्या जागेवरती एकत्र करायचा. त्या चाऱ्यामध्ये फक्त लक्षात ठेवायचं की त्या चाऱ्यामध्ये कोणतीही घाण किंवा मातकट किंवा माती ढेकळ असं काही नसावं. फक्त तो मोठा मोठ्या प्रकारचा चारा असावा की जेणेकरून तो गुरांना पुन्हा खाता येईल. तर अशा चाऱ्यावरती काय करायचं बघा, हे बघा मी घेतलेलं आहे मोठं मीठ. मोठं म्हणजे मोठं मीठ तुमच्याकडे काय म्हणतात याला माहीत नाही आहे, जे अशुद्ध प्रकारचं मीठ असतं, जे लहान मीठ तयार होण्याअगोदर जे मीठ तयार असतं अशा अशुद्ध प्रकारचं मीठ असतं. हे मीठ तुम्ही चाऱ्याच्या प्रमाणामध्ये थोडंसं घेऊ शकता आणि त्याला एका बादलीमध्ये घेऊन, एका मगामध्ये घेऊन किंवा एखाद्या भांड्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकून तुम्ही त्याचं हे मीठ तुम्हाला विरघळवून घ्यायचं आहे. बघा, हे मीठ तुम्ही या मिठापासून काय होतं तर त्या चाऱ्याला एक प्रकारचा खारटपणा येतो. तर काय होतं, त्या खारटपणामुळं गुरांच्या तोंडाला चव येते. बघा, कधी तुम्ही लक्ष द्या, आणि गुरांच्या शरीरातलं जे क्षारचं प्रमाण कमी झालेलं असतं ते भरून निघतं. तर आठवड्यातून एक ते जास्तीत जास्त दोन वेळा, याच्यापेक्षा जास्त नाही, एक ते दोन वेळा अशा प्रकारे तुम्ही त्या चाऱ्याचं नियोजन लावू शकता. हे बघा, या चाऱ्यावरती अशा प्रकारे पाणी टाकायचं की जे ते पाणी सगळीकडे मुरलं पाहिजे. थोडंसं चारा हलवून वगैरे असं तुम्ही टाकू शकता. तर बघा, या चाऱ्याचा फायदा तुम्हाला मी सांगितला, अशा प्रकारे चाऱ्याचं नियोजन लावून तुम्ही स्वतःचा फायदा करून घेऊ शकता. आवडला असेल तर नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत, दुग्ध व्यवसाय करणाऱ्या बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, सपोर्ट करा.